बजाज फायनान्स कंपनी ही ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत असते. मोबाईल, टीव्ही आदी वस्तूंसाठी बजाज फायनान्स लोन उपलब्ध करून देते. अनेक लोकांनी या बजाजच्या लोन मार्फत मोबाईल खरेदी केली आहे, परंतु पूर्ण लोन भरून सुद्धा अनेक ग्राहकांच्या खात्यावरून रक्कम जात असल्याचा धक्कादायक प्रकार पारनेर तालुक्यात घडला आहे. पारनेर येथील रहिवाशी असणाऱ्या संतोष बाबाजी सोबले यांनी काही दिवसांपूर्वी 17 ऑक्टोबर 2018 रोजी सॅमसंग या कंपनीचा मोबाईल खरेदी केला होता. हा मोबाईल घेण्यासाठी त्यांनी बजाज फायनान्स कंपनीकडून लोन घेतले होते. त्यांनी 16 एप्रिल 2019 रोजी ही सर्व रक्कम व्याजासहित पारनेर येथे असणाऱ्या बजाज फायनान्सच्या प्रतिनिधींमार्फत भरली आहे. पण तरी सुद्धा अनेक महिन्यांपासून संतोष सोबले यांच्या खात्यावरून रक्कम कंपनीकडून कमी करून घेतली जात आहे. सोबले यांनी कंपनीच्या सुपा कार्यालयात चौकशी केली असता त्यांच्याकडून रक्कम बाकी असल्या सांगण्यात आले. पण वास्तविक पाहता सोबले यांनी सर्व रक्कम भरली आहे, त्यामुळे सोबले यांनी कंपनीकडे या संदर्भात तक्रार केली आहे असे अनेक ग्राहकांच्या बाबतीत घडले आहे. अशा प्रकारामुळे पारनेर तालुक्यातील अनेक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी अनेक पीडित नागरिकांकडून करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.